The world around us is a bundle of stories, seen and unseen. Each living being living a unique story. And sidelining the busy, story-filled streets of Pune sits a man whose pencils bleed faces of people onto the paper. मी एका सामान्य कुटुंबातून आलो की तिथून माझं कोणी नव्हतं म्हणजे नंतर कोणी राहिलं नाही तरी आपण या पृथ्वीवर आल्यानंतर आपण कोण आहोत त्याच्यापेक्षा आपल्यामध्ये काय आहे ह्याला म्हणतो आहे आणि तेच मी बाहेर काढलं म्हणजे माझ्या आणि नंतर मग चित्रकला मी एक करतो प्रोफेशनसाठी करतो की आता आपल्याला जगणं भाग आहे जगण्यासाठी एक पर्याय लागतो तो पर्याय मला मिळाला ज्यावेळेस आयुष्यातले सगळी कामं करता करता शेवटी मी स्क्रॅप गोळा करायला लागलो आणि 12 वर्ष स्क्रॅप गोळा करता करता व्यसनं लागली आणि त्या व्यसनामध्ये माझा एक पाय कमजोर झाला आणि एक दिवशी घसरून पडलो आणि ॲक्सिडेंट झाल्या टाईप ते माझा पाय तुटला. ससूनवाल्यांनी तर मला फक्त नातेवाईक नसल्यामुळं फक्त प्लॅस्टर लावून बाहेर फेकून दिलं. त्यावेळेस मला असं वाटलं की आता संपलो आपण, आता करण्यासारखं काय राहिलं नाही आहे, कारण कर्महीन जीवन काही उपयोगाचंच नाही आहे. तर मी स्वतःसाठी असं वेळ घालवण्यासाठी चित्र काढत बसलो, म्हटलं कोबड्यांसाठी रात्रीची भिक्षा मागावी आणि दिवसा आपला वेळ घालवण्यासाठी मी चित्र काढत, मला जी आवड आहे चित्रकलेची ती चित्र मी काढत बसलो. श्री गणेशायांचं मी चित्र काढत होतो आणि त्याचं चित्र काढताना पाहिल्यानंतर लोकं अक्षरशः जमा झाली आणि मला पैसे द्यायला लागले. तर मी म्हटलं देवाच्या नावाने आपल्याला पैसे नको आहेत, आपण एक काम करूया लोकांचे स्केच करूया म्हणजे त्यांना आनंद होईल आणि तो आनंद त्याबदले जे पैसे मिळतील ते आपल्याला आनंद ठेवतील. तिथून मी हळूहळू माझ्या सुधारणा होत गेली. तरी अजून म्हणतात ना काही ना काही कमी असतात आणि शेवटपर्यंत कमीच असतो माणूस हा शेवटपर्यंत शिकायला झालेला असतो. मी पोर्ट्रेट करतो, स्केच करतो. A4 मध्ये 200 रुपये, A3 मध्ये सिंगल 300 रुपये आणि कपल 500 रुपये. साधारण एक जरी फोटो दिला तर 4-5 तासात ते तुम्ही काढू. मी 5 वर्षात साधारण 2000 स्केचेस काढले असतो. 8000 ते वैशिली कशी गॅलरीत त्या बाहेरच्या गार्डनमध्ये एक अमिताभच्या घरी जाणारे आर्टिस्ट तिथं थांबलेले होते. मी विचार केला की 2015 मधल्या अमिताभच्या वाढदिवसाला यांच्या हातात पोर्ट्रेट काढून घेऊया. ते थोडंच वाटलं की अमिताभ बच्चनसाठी पोर्ट्रेट करायचं म्हटल्यावर मी एकदम हे झालो, पण म्हणजे विश्वास बसाना. पण शेवटी त्यांनी मला नंबर दाखवला म्हणजे टाटा तुमच्या हातचं आम्हाला चित्र हवं. ती अमिताभसारख्या स्टारपर्यंत पोचलं हे माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा चित्रातला हे क्षण आहे. मला जेवढीच माझी एकच इच्छा आहे की मला मारताना चित्रकार म्हणूनच मारावं मारायची आणि लोकांनी पण चित्रकार म्हणूनच मारताना असं म्हणावं एक चित्रकार साथे न कारवा है ये तेरा इम्तिहान है यूं ही चला चल दिल के सहारे करती है मंजिल तुझको इशारे देख कोई रोके नारे ओ तुझको पुकार के रुक जाना नहीं तुम कहीं हार के.